नमस्कार. कृषी दर्शन या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा जो विषय आहे तो खास करून माझ्या कोकण शेती मित्रांसाठी आहे, कोकणी शेतकऱ्यांसाठी आहे. तो म्हणजे असा की कोकण पट्टा म्हटला की भरपूर पाऊस, जमिनीची जरी उपलब्धता असली तरी ती अतिशय तुकड्यांमध्ये अशी असते. मग अशा वेळेला नैसर्गिक संकटांना तोंड देत देत कशी बशी शेती करायची, त्यातही प्रामुख्याने काही ठराविक पिकच काढता येतात. मग यातनं काही नवीन पिकं काढता येतील का, किंवा जर त्याला चांगलं उत्पन्न काढायचं असेल मग त्याच्यासाठी त्याच्यात काही योजना आहेत का त्याकरता, शासनाकडून म्हणा किंवा विद्यापीठांकडून म्हणा. आणि असाच एक खास विषय घेऊन आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत की शेती करताना खास करून युरिया ब्रिकेट्सचा वापर, जो आजकाल कोकण शेतकऱ्यांना माहितीचा झालाय त्या पट्ट्यातील, तो नेमका काय आहे, त्याचं महत्व काय आहे आणि ते सगळं करताना कुठल्या प्रकारची काळजी घ्यायची हे तुमच्यापर्यंत थेट आम्हाला आज पोहोचवायचंय. आज आपल्या या पाहुण्यांची मी सर्वप्रथम ओळख करून देते. ते आहेत डॉक्टर मनीष कस्तुरे, जे बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली येथे मृदशास्त्र आणि कृषी रसायनशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा या क्षेत्राशी खूप मोठा अनुभव आहे आणि आज आपल्याकडून त्यांच्याकडून आपल्याला खूप छान माहितीही मिळणार आहे. तर नमस्कार करते मी आणि कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर युरिया ब्रिकेट्स हे अतिशय महत्वाचं असं एक आजकाल खास करून कोकण पट्ट्यातील शेतीसाठी एक महत्वाचं असं एक खत आहे. तर या संबंधी की रब्बी हंगाम म्हटला की कोकण पट्ट्याला थोडंसं एक नाविन्य आहे, किंवा तसं म्हटलं तर खास माहिती नाही, तर अशी काही रब्बी पिकं खास काढली जातात का कोकणी कोकण पट्ट्यामध्ये? आमच्या कोकणामध्ये रब्बी पिकांमध्ये प्रामुख्याने चवळी, वाली, नवलखोल, वांगी, मिरची, टोमॅटो आणि शेंगवर्गीय भाज्यांचा प्रामुख्याने उत्पादन घेतले जातात. अच्छा, म्हणजे फळभाज्या आणि फळभाज्या आणि हे जे शेंगवर्जी भागे आहेत आणि पल्सेस जे आहेत म्हणजे कडधान्य आहेत ती प्रामुख्याने घेतली जातात. आणि पालक, माठ ही पिके पण, भाजीपाल्याची पिके पण घेतली जातात. म्हणजे इतकी विविध प्रकारची म्हटलं तर पिकं घेतली जातात रब्बी हंगामात. मग हे जर आपण आजचा जो विषय आहे की युरिया ब्रिकेटचा वापर ह्या पट्ट्यामध्ये कशा तऱ्हेनं अधिक चांगल्या पद्धतीनं करता येईल, तर नेमकी ही युरिया ब्रिकेट्स म्हणजे आहे काय? युरिया ब्रिकेट्स हे काही वेगळं असं स्पेशल प्रकारचं खत नसून हे खतांचं मिश्रण आहे ना, हे कॉम्प्रेस केलं जातं. युरिया क्रांती ब्रिकेटर म्हणून एक मशीन आहे, त्यामध्ये युरिया सोबत दुसरे जे मिश्र खतं आहेत त्यात सुफला आला, डीएपी आलं आणि 14-35-14 हे एक मिश्र खत आहे. हे मिश्र खत वापरून ह्याचं एक प्रमाण ठरलेलं आहे. ह्या प्रमाण वापरून त्या ब्रिकेट्सच्या मशीनमधून ते गोळ्या काढल्या जातात. ते साधारणतः अंडाकृती गोळ्या असतात, 3 ग्रॅम त्यांचं साधारणतः वजन असतं आणि निरनिराळे मिश्र खतं वापरून तयार केलेल्या युरिया बरोबर तयार केलेल्या गोळ्यामध्ये खतांचं प्रमाण पण वेगवेगळं असतं. त्यामुळे ह्यांना म्हणतो तो पण युरिया ब्रिकेट्स. जे तुम्ही आता म्हणालात की एक ठराविक प्रमाण असतं मिश्र खतांचं, तर मग ते काही विशेष असं प्रत्येक पिकावर नमूद असतं किंवा त्याप्रमाणे द्यायचं असतं का कसं असतं? जे तुम्ही आता म्हणालात की एक ठराविक प्रमाण असतं मिश्र खतांचं, तर मग ते काही विशेष असं प्रत्येक पिकावर नमूद असतं किंवा त्याप्रमाणे द्यायचं असतं का कसं असतं ते? आता कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील जे रबी पिकं आहेत त्यासाठी खतांची मात्रा त्यांनी शिफारस केलेली आहे. अच्छा, मग वेगवेगळ्या खतांच्या मात्रेच्या शिफारसीनुसार युरिया ब्रिकेट्स करताना आपण नत्राचा विचार जास्त करतो, कारण की नत्राचा बेस पकडून आपण युरिया ब्रिकेट्स तयार करतो आणि त्याच प्रमाणात स्फुरद आणि पालाश ही दोन्ही जे काही प्राथमिक आपली अन्नद्रव्य आहेत ह्याचा आपण त्यामध्ये अंतर्भूत ऑटोमॅटिकली होतो. बर, आणि ही ब्रिकेट्स करताना युरियाचा बेस वापरून ही ब्रिकेट्स आपण तयार करतो आणि ते आपण निरनिराळ्या पिकांना त्यांच्या शिफारसीच्या मात्रेनुसार आपण त्यांना सांगतो. अच्छा, ब्रिकेट्स याचा अर्थ म्हटलं तर छोटे चौकोन किंवा एक आपण वेस्टर्न अंडाकृती गोळ्या असतात, तर त्या अंडाकृती गोळ्या असताना त्याला एक प्रकारचं आवरण असणं गरजेचं आहे. तर याच्याही अगोदर हा जो उगम आहे ब्रिकेट्सचा हा नेमका कधी आणि कुठून झाला, म्हणजे हे कधी लक्षात आलं की काय अशी कमतरता भासायला लागली की युरिया ब्रिकेट्सची गरज निर्माण व्हायला लागली? ऍक्च्युली कोकणात प्रामुख्याने भात शेती घेतली जाते आणि तुम्हाला माहितीच आहे की भात शेती ही खासऱ्यामध्ये घेतली जाते. कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस देखील आहे. बरोबर, औणे नावरेज आपल्याकडे 3000 मिलीमीटर पाऊस पडतो
आणि त्याच प्रमाणे कोकणामधची जी जमीन आहे हे दोन प्रकारच्या जमिनी आपल्या कोकणामध्ये आढळून येतात. खालच्या दक्षिण भागामध्ये आपल्याकडे आढळून येते ती जांबा प्रकारची माती आणि आमचा उत्तर जो कोकण आहे त्यामध्ये मध्यम काळी जमीन आपल्याला आढळून येते. ही जी खालची जी जमीन आहे जांबा प्रकारची यामध्ये साधारणतः सामूचा जो सामू असतो 4 ते 7 पर्यंत हा पिकाचा सॉरी जमिनीचा सामू असतो आणि त्याचे काही तोटे असे आहेत की जांबा प्रकारचा खडक हा असल्यामुळे तिथे नत्राचा ऱ्हास आपल्या पाण्याद्वारे जास्त होतो. अच्छा. आणि त्यात फॉस्फरस जे स्फुरद आपलं खत आहे त्याचं फिक्सेशन जास्त आहे आणि त्या जमिनीमध्ये अल्युमिनियम आणि फेरस म्हणजे आयरन आपला लोह ह्याचं प्रमाण जास्त असल्या कारणामुळे जे काय फॉस्फरस आहे त्याचं फिक्सेशन म्हणजे अवेलेबल होऊ न देणे पिकांना ते उपयोगी पडत नाही ते फिक्स होऊन राहतं हे प्रमाण जास्त आहे. मध्यम काळ्या जमिनीमध्ये ह्याचा सामू हा जो आहे म्हणजे आमच्या उत्तर कोकणामध्ये जी मध्यम काळी जमीन आहे ह्याचा सामू 7 आहे आणि ह्या जमिनीत देखील आपण भात शेती घेतो ती खाचरामध्येच घेतो म्हणजे स्टँडिंग पाणी असते त्याला इंग्लिशमध्ये सबमर्ज कंडिशन म्हणतात. अच्छा. आणि ह्यामध्ये जेव्हा पूर्वी आज देखील लोक युरिया वापरतात परंतु ह्या स्टँडिंग क्रॉप्समध्ये पाणी असल्यामुळे युरियाचा जास्तीत जास्त वापर केला जात नाही पिकांकडून म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी म्हणतो. त्या न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी मॅक्झिमम होण्यासाठी जास्तीत जास्त होण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने पहिल्यांदा काय केलं स्टार्टिंगला म्हणजे हे फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जी काही खतं आहेत शिफारशीत खतं ती कागदाच्या पुड्यामध्ये बांधायची आणि ती भात शेतीमध्ये खोचून द्यायची. परंतु कालांतराने आता भात कागदाच्या पुड्यामध्ये प्रत्येक खत देऊन हे शेतकऱ्यांना शक्य नव्हतं. बरोबर. त्यानंतर मग पुन्हा विद्यापीठाने संशोधन केलं वेगवेगळे प्रयोग घेतले आणि युरिया सुपर ग्रॅन्युल्सचा वापर केला. परंतु युरिया सुपर ग्रॅन्युल्सची अवेलेबिलिटी शेतकऱ्यांना ती पण होत नव्हती. मग नंतर हे कालांतराने वेगवेगळे प्रयोग विद्यापीठामार्फत घेण्यात आले आणि तदनंतर युरिया डीएपीचा उगम झाला. डीएपी म्हणजे 1846 हे खत आहे. यामध्ये काय आहे 18% नायट्रोजन आहे आणि 46% स्फुरद आहे आणि युरिया बरोबर प्रमाण तेच ठेवलं गेलं 1.5:1 आणि युरिया डीएपीच्या गोळ्या तयार केल्या गेल्या आणि ह्याचा वापर जास्तीत जास्त करण्यात आला. सध्या आमच्या रायगडचे शेतकरी भरपूर प्रमाणात हे युरिया डीएपीचा वापर आपल्या भात शेतीसाठी करतात आणि तदनंतर पण युरिया डीएपीमध्ये काय झालेलं आहे की दोनच प्राथमिक अन्नद्रव्यांचा समावेश आहे ते नत्र आणि स्फुरद. बरोबर आहे. त्यानंतर पालसची कमतरता येते म्हणजे इथे बॅलन्स फर्टिलायझर आपण देऊ शकत नाही. मग बॅलन्स फर्टिलायझर देण्यासाठी विद्यापीठामध्ये आणखीन काही ब्रिकेट्सचे जे काही कॉम्बिनेशन आहेत त्यावरती काम झालं. त्यामध्ये युरिया सुफला ब्रिकेट तयार केले गेले. सुफला म्हणजे जे आपले 15-15-15 आहे. त्यानंतर युरिया 14-35-14 जे गोदावरी म्हणून मार्केटमध्ये आहे त्या खताचा वापर करण्यात आला. युरिया सुफला ब्रिकेट्समध्ये देखील चांगल्या प्रमाणात आपण नत्र स्फुरद पालाश देऊ शकतो परंतु त्या ब्रिकेट्स टणक नाही आहेत. कारण की कसं आहे जेव्हा आपण ब्रिकेट्स तयार करतो त्याचा टणकतेचा पण अभ्यास झालाच पाहिजे म्हणजे कठीण किती आहे ते टिकले पाहिजेत आणि शेतकरी जेव्हा त्या भात शेतीमध्ये खोचले जातात त्यावेळेस पाण्याचा अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणी येणं हा एक समस्या आहे. हो म्हणजे हे भात शेतीमध्ये आणि त्यानंतर आमच्या विद्यापीठामध्ये मग ही जे अशा प्रकारे म्हणजे ब्रिकेट्सची क्रांती करण्यात आली आणि आज मॅक्झिमम ब्रिकेट्सचा वापर हा भात शेतीमध्ये केला जातो. परंतु आजकाल भात शेतीमध्ये न करता रबी पिकामध्ये देखील ह्याचा वापर केला जाऊ लागला आहे आणि त्याच्यावरती आमच्या विद्यापीठामध्ये बरेचसे प्रयोग झाले. जसं तुम्ही या ब्रिकेटची म्हणजे प्रथम डीएपी काढलं नंतर त्याच्यानंतर सुफला झालं म्हणजे वेगवेगळ्या ज्या पद्धती किंवा जी अन्नपूर्ण पिकालाही गरज आहे तर कोकण अन्नपूर्ण ब्रिकेट्स हे एक महत्वाचं मानलं जातं की जी अन्न द्रव्य विशेषत अजूनही लागतात इतर पिकांना तर त्याबाबत काय सांगाल. कोकण अन्नपूर्ण ब्रिकेट्स हे कोकण कृषी विद्यापीठाने शिफारसीस केलेले युरिया म्हणजे आपल्या भात शेतीसाठी केलेले ब्रिकेट्स आहेत. परंतु ह्या ब्रिकेट्सचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या ब्रिकेट्समध्ये तिन्ही प्रकारचे मूलभूत जे अन्नद्रव्य आहेत त्याला प्रायमरी न्युट्रियंट्स म्हणतो त्या अंतर्भूत केलेल्या आहेत. अच्छा. म्हणजे ह्या ब्रिकेट्सचा जर आपण न्युट्रिएंट कॉम्पोजिशन पाहिलं त्यामध्ये 34-14-6 या प्रमाणात नत्र स्फुरद पालाश आहे जे मुख्य घटक आहे. म्हणजे आपण त्यांना प्राथमिक अन्नद्रव्य मूलद्रव्य म्हणतो अन्नद्रव्य म्हणतो पिकांना लागणारे आणि ते घटक असल्यामुळे आणि दुसरं मी मागाशी तुम्हाला सांगितलं सुफला आणि ह्या गोदावरी यामध्ये फरक काय.
सुफलामध्ये देखील तीनही अन्नद्रव्यांचा समावेश आहे. अच्छा, परंतु त्याचा टणकपणा कमी आहे. परंतु ह्या गोळ्या ज्या तयार केल्या गेल्या म्हणजे युरिया 1.5 आणि 14-35-14 हे जे मिश्र खत आहे हे एक ह्या प्रमाणात जर घेतलं तर ह्या ज्या गोळ्या जे तयार झाले युरिया ब्रिकेट्स हे फार टणक झाल्या. म्हणजे आपण हे वर्षभर ठेवू शकतो, बंद पॅकेटमध्ये वर्षभर ठेवू शकतो आणि त्याचा वापर आपण खरीप पिकामध्ये म्हणजे भात शेतीमध्ये आणि त्याचप्रमाणे रबी पिकामध्ये देखील आपण वापरू शकतो. म्हणजे साठवणूक करून ते साठवणूक करून वापरू शकतो याच्या टणकतेमुळे. आणि हे जास्त काळ टिकतात आणि पिकांना एक बॅलन्स फर्टिलायझेशन म्हणजे बॅलन्स न्यूट्रिशन आपण म्हणू शकतो, समतोल आहार पिकांसाठी समतोल आहार आपण त्यांना देऊ शकतो. त्यामुळे कोकण अन्नपूर्ण ब्रिकेट हे सध्या आता चांगले ब्रिकेट्स म्हणून ओळखले जातात. त्याचं एक नाव नावाजलेलं गेलं आहे किंवा त्याच्या मुख्य जसं तुम्ही उल्लेख केलात की कठीण ते आहे आवरण त्याचं. त्याचं एक नाव नावाजलेलं गेलं आहे किंवा त्याच्या मुख्य जसं तुम्ही उल्लेख केलात की कठीण ते आहे आवरण त्याचं. तर ह्या ज्या आवरणाविषयी आहे ती जी पद्धत आहे त्याविषयी सांगा. आता आवरणाविषयी बोलायचं झालं तर साधारणतः आम्ही बरेचसे प्रयोग केले आमच्या डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये. त्यामध्ये हे जे ब्रिकेट्स आहेत हे ब्रिकेट्स साधारणतः म्हणजे भात शेतीमध्ये आम्ही जेव्हा खोचतो म्हणजे आपण मातीमध्ये ते डीप प्लेसमेंट म्हणतात त्याला 5-7 सेंटीमीटर आपण त्याला खाली खाली खोच तेव्हा साधारणतः 1-2 दिवसात ते पूर्ण सोल्युबलाइज होऊन जाते. अच्छा, परंतु मग हे सोल्युबलाइज झाल्यानंतर आमच्या विभागामध्ये आमची चर्चा झाली. त्यानंतर आम्ही असं ठरवण्यात आलं की बाबा ह्याला कोटिंग करूया. त्यामध्ये असा आम्ही अभ्यास केला की बाबा याला वॅक्स कोटिंग करूया. वॅक्स आपण जे मेन असतो मेनाचं कोटिंग केलं, इव्हन आम्ही गुळाचं देखील कोटिंग केलं. अच्छा, हो. आणि त्यानंतर टार म्हणजे आपण डांबर ह्याचं कोटिंग केलं. परंतु डांबराच्या ज्या गोळ्या तयार केलेल्या अच्छा त्याचा फार वापर चांगला झाला. डांबराच्या म्हणजे डांबर जो असतो ना रोडमध्ये जो वापरतात टार त्याचं कोटिंग केलं. कोटिंग म्हणजे वरती व्यवस्थित एक साधारणतः पापुद्रे एवढा लेअरिंग आलं आणि त्या गोळ्या आम्ही जेव्हा म्हणजे त्याला पॉट कल्चर म्हणतो आम्ही. पॉट कल्चर जेव्हा आम्ही आमच्या विभागामध्ये आम्ही केलं तर साधारणतः त्या गोळीमधले जे फर्टिलायझर्स आहे म्हणजे आपले जे युरिया ब्रिकेट्स अन्नपूर्ण ब्रिकेट्सचे जे कंटेंट आहे ते 45 दिवसापर्यंत आपण पिकांना पुरवू शकतो. बरं, सबमर्ज कंडिशन म्हणजे जे पाणी खाचरामध्ये 45 दिवसापर्यंत ही टार कोटेड ब्रिकेट्स कुठल्याही पिकाला अन्नद्रव्य पुरवू शकते थोड्या थोड्या प्रमाणात. ती पंक्चर होते, आमच्याकडे त्याचे फोटोग्राफ्स पण आहेत. ती पंक्चर होते आणि पंक्चर होऊन ती साधारणतः 40-45 दिवसापर्यंत पिकांना तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्य ती पुरवू शकते. तर ही जी नाविन्यपूर्ण प्रक्रिया जी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते, शेतकऱ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने रुजू होते आणि ज्याचा उपयोग अनेक पिकांसाठी खास कोकणी शेतकऱ्यांना करता येतोय, तर एकंदर पीक वाढण्याचं मिळण्याचं उत्पन्न मिळण्याचं प्रमाण हे किती सांगता येईल? आता ह्या युरिया ब्रिकेट्स वरती विद्यापीठात बरेचसे प्रयोग केले गेले. पहिल्यांदा प्रयोग केला गेला ह्या युरिया जे ब्रिकेट्स प्रचलित युरिया ब्रिकेट्स आहेत म्हणजे कोटिंग न केलेले युरिया ब्रिकेट्स, त्यामध्ये आम्ही पहिल्यांदा मिरचीवरती प्रयोग घेतला गेला. त्या मिरचीमध्ये आम्ही काय केलं, जे काही आपले सेंद्रिय खतं आहेत म्हणजे पोल्ट्री असेल, वर्मी कंपोस्ट असेल म्हणजे गांडूळ खत असेल, ह्यांच्यासोबत आम्ही ब्रिकेट्सचा वापर केला मिरचीमध्ये. ते पण आपल्या रबी पिकामध्ये, रबी सीझनला मिरचीमध्ये प्रयोग घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की जे काही ब्रिकेट्सचा वापर आहे, ब्रिकेट्सचा वापर केल्यामुळे जी काही शिफारशीस मात्रा आहे 100% शिफारशीस जी मात्रा आहे आपल्या नत्राची ती आपण कमी करू शकतो. अच्छा, म्हणजे साधारणतः 25% आपण नत्राची बचत करू शकतो. अरे वा, आणि अधिकाधिक उत्पन्न घेऊ शकतो. त्या मिरचीच्या प्रयोगामध्ये आम्हाला असं आढळून आलं की आपला जो शेतकऱ्याला बीसी रेशो म्हणतो आपण, 1 रुपया घातल्यानंतर साधारणतः 1 रुपया 80 रुपयापर्यंत आपल्याला फायदा होतो. अच्छा, आणि दुसरी गोष्ट त्या मिरचीमध्ये असं लक्षात आली की जेव्हा मिरचीमध्ये युरिया ब्रिकेट्स वापर करताना घ्यावीची काळजी म्हणजे तुम्हाला पाण्याची मात्रा मेंटेन केली पाहिजे. आपण साधारणपणे आपण आपल्या आरोग्यासाठी गोळी घेतल्यानंतर आपण पाणी पितोच, बरोबर. त्याचप्रमाणे ह्या गोळीचा जेव्हा आपण वापर मिरची पिकांसाठी करतो त्यावेळेस आपल्याला त्याला पाण्याची मात्रा म्हणजे पाणी जे जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता पाहिजे, जेणेकरून जी आपण ब्रिकेट्स आपण वापरलेले त्यातून न्यूट्रिएंट्स हा व्यवस्थितपर्यंत त्याला पोहोचतो. आता ह्या ब्रिकेट्सची एक केमिस्ट्री आहे. ह्या केमिस्ट्रीमध्ये काय, ह्याला आपण केमिस्ट्रीमध्ये डिफ्युजन म्हणतो, म्हणजे जिथं जास्त आहे तिथून कमी जिथं आहे तिकडे वाहत जाणे त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. म्हणजे हाय कॉन्सन्ट्रेशन टू लो कॉन्सन्ट्रेशन, बरं.
म्हणजे ही गोळी म्हणजे ही मोठी हाय कॉन्सन्ट्रेशन आहे, त्यासाठी पाणी लागतं. म्हणजे आपण गोळी दिल्यानंतर पाण्याची मात्रा केल्यानंतर मिरची पिकामध्ये आम्हाला चांगले उत्पादन म्हणजे जे आपण शिफारशीत मात्रा वापरतो त्या मात्रेपेक्षा चांगलं उत्पादन अधिक मिळालं. हे तर म्हणजे एक वांगी दाखल उदाहरण तुम्ही दिलं आणि ह्याचा फायदा अनेक शेतकरी करून घेत आहेतच. तरी सुद्धा हे जे एक नाविन्यपूर्ण आहे ते अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने जाता जाता एक महत्वाचा संदेश काय द्याल आणि या ब्रिकेट्सचा वापर करताना कोणती काळजी घ्यायला हवी अगदी दोन शब्दात सांगा. ह्या ब्रिकेट्सचे वापर करताना घ्यावयाची काळजी म्हणजे तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन एक महत्वाचं आहे. आणि आजकाल गव्हर्नमेंटमध्ये आम्ही ब्रिकेट्सवरती नंतर आपण दुसरे पण प्रयोग घेण्यात आले, त्यामध्ये वालीमध्ये प्रयोग घेतला आम्ही, त्यानंतर मिरची आपल्या त्या भेंडीमध्ये प्रयोग घेतलेला आहे. वालीमध्ये तर आम्हाला असं आढळून आलं की आपण 50% खताची मात्रा कमी करू शकतो. बरं. आणि त्यामध्ये देखील वाल हे आपल्या कोकणामध्ये मुख्यतः रबीमध्ये घेतलं जातं. रबीमध्ये आपल्या कोकणामध्ये पाण्याची कमतरता असते कारण की आपली जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी आहे, त्यामुळे तिथे देखील आपण 50% खताची मात्रा कमी करू शकतो. कसं की दोन वालीच्या पिकामध्ये एक ब्रिकेट्सचा वापर करून. अच्छा. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फर्टिलायझर युज इफिशियन्सी, म्हणजे नत्राची कार्यक्षमता वाढवतो. म्हणजे नत्राची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जेव्हा तुम्ही फर्टिलायझर जमिनीमध्ये टाकता त्यावेळेस तुम्हाला पाण्याच्या मात्रेची पण काळजी घेतली पाहिजे. अगदी. पाण्याच्या मात्रेची काळजी हे फार मुख्य गोष्ट आहे इथे. तर या अनुषंगाने काही शिबिरांचं आयोजन किंवा ही जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने काही विशेषतः वेबसाईट वगैरे अशी काही आहे का विद्यापीठात? वेबसाईट म्हणजे जे काही आमची विद्यापीठाची वेबसाईट आहे त्यावरती आपण कृषीशास्त्र मृदशास्त्र व कृषी रसायनशास्त्र जर विभागावरती गेला तर आम्ही ही ब्रिकेटची थोडीफार माहिती आम्ही तिथे टाकलेलीच आहे. बर. दुसरे आमच्या विद्यापीठामध्ये आमच्या कॉलेजमध्ये रावे प्रोग्राम असतो, रुरल अॅग्रिकल्चरल वर्क एक्सपिरियन्स म्हणून हा विद्यार्थ्यांचा प्रोग्राम असतो. विद्यार्थी जेव्हा चौथ्या वर्षाला जातात तेव्हा हा प्रयोग ते विद्यार्थी स्वतः खेडेगावात राहतात त्या, म्हणजे त्यांना एक अनुभव यावा शेतीचा आणि त्या माध्यमाद्वारे देखील आपण तिथे डेमॉन्स्ट्रेशन घेतो युरिया ब्रिकेट्सचा आणि डेमॉन्स्ट्रेशन घेऊन शेतकऱ्यांना ती आपण माहिती देतो. निश्चितच. म्हणजे हा जो एक नवीन उपक्रम म्हणता येणार नाही परंतु विद्यापीठाद्वारे जे अनेक अभिनव प्रयोग केले जातात खास करून जे शेतकऱ्यांना खूप माहितीपूर्ण ठरतील, एक चांगलं त्यांना उत्पन्न मिळवून देणारे असे ठरतील, यापैकीच एक आज युरिया ब्रिकेट्स विषयी आपण माहिती मिळवून घेतली. तुम्ही इथे आलात अतिशय कमी वेळात, जास्तीत जास्त चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. We'll be right back.